आमचं हे दुकान टॉईजचं दुकान चालू करून मला 12 वर्ष झाले. सध्या इम्पोर्ट माल बंद असल्यामुळे चायनाचा माल येत नाही आहे आणि इंडियन मालालाही चांगला डिमांड येतो आहे, पण करोनापासून सध्या सगळे टॉईज कमी चालत आहेत. मी सांगितल्याप्रमाणे सध्या इम्पोर्ट बंद असल्यामुळे भाव खूप वाढलेले आहेत. ज्याच्याकडं माल आहे त्याचे तो भाव घेतो आहे, त्यामुळे किमती वाढलेल्या आहेत. टॉईज चायना टॉईजमध्ये जवळजवळ 50% भाव वाढ आहे, 50 ते 70% भाव वाढ झालेली आहे. इंडियन टॉईज त्याच्यामुळं आता चायनाचा माल नसल्यामुळे इंडियन टॉईजमध्ये पण किमती खूप वाढलेल्या आहेत आणि त्याच्यामुळं आता इंडियन मालालाही खूप डिमांड आला आहे. इंडियासुद्धा त्याच्या बाबतीत प्रोग्रेस करत आहे. कस्टमर खूप नाराज होतं, 4 दुकानं फिरून येतात, जिथे योग्य वाटेल तिथे घेऊन टाकतात. मुलांना काय ते आता यूट्यूबवर बघ हे बघ काही नको त्या गोष्टी बघतात ते मुलं, एकदम चुकीचं आहे तसं. आता शाळेत आधी मोबाईल अलाउड करत होते, आता त्याच्यावरच शाळा चालली आहे. सगळ्यात जास्ती बैठे खेळायलाच मागली, कारण मागच्या 4-5 वर्षापासून मोबाईलचा क्रेज आल्यामुळं बैठ्या खेळांनाच मागणी जास्त आहे. मैदानी खेळ मुलं खेळू इच्छित नाही. बरंच लॉसमध्ये आहे सध्या, कारण 2 वर्ष जवळजवळ झालं बिझनेस कमीच होता, त्यामुळं लॉसच आहे समजायचं. ही पपेट म्हणून गेम आहे, याचं हे सध्या फिजिट म्हणून खूप वापर केला जातो आहे आणि यूट्यूबवर किंवा कुठल्याही जाहिरातीत याची सारखीच ॲड असल्यामुळं मुलं ह्याच्याकडं खूप आकर्षित होतात. ते याच्यात बरेच प्रकार आहेत, छोटी साईज मोठी साईज. चायनाहून सध्या आधीपासून रिमोटच्या गाड्या, त्याचप्रमाणे अनेक लहान मुलांची आवाजाची खेळणी अशी यायची खेळणी, आता ते माल येत नसल्यामुळे त्याचे भाव खूप वाढलेले आहेत. आणि बाकी इंडियन मालात कसं आहे माहिती का, आता चायना माल येत नसल्यामुळं काही ज्या गेम आहेत बैठ्या गेम वगैरे आहेत त्याचेसुद्धा भाव वाढायला लागले आहेत, कारण रॉ प्लॅस्टिकचे भाव वाढलेले आहेत, कामगार मिळत नाहीत, त्याच्यामुळे हे सगळे भाव वाढत आहेत. आता भारतीय खेळण्यांनाच डिमांड वाढायला लागली आहे, कारण आता चायनाचा माल येत नाही, त्यामुळे लोकं टर्न व्हायला लागली तिथं. त्यांचे जसे डॉल हाऊस किंवा किचन सेट या ज्या मोठ्या गोष्टी आहेत त्या आता इंडियन पण यायला लागल्या आहेत, पण फिनिशिंग एवढं येत नाही आहे. खूप डिमांड आहे तर भातुकलीच्या खेळण्यात, आता त्या ह्याच्यात खूप प्रोग्रेस झालेले आहेत. प्लॅस्टिकचे आहेत, स्टीलचे आहेत, त्यानंतर या भांडे मार्केटमध्ये पितळाचे आणि स्टीलचे पण खूप सेट येत आहेत. त्याची किंमत कमीत कमी 800 पासून 4-4 हजारापर्यंत त्याची किंमत आहे. त्यात जुन्या टाईपचे बंब आहेत, घंगराळे, त्यानंतर शेगडी, गॅस, फॅन येतो, फॅनसुद्धा ऑपरेट होतो, कारण त्याला सेल काहीतरी टाकायची सिस्टीम आहे. सासवडवरनं आली आहे, माझा मुलगा 8 वर्षाचा आहे. त्याला दरवर्षी बर्थडेच्या आधी तो ॲक्च्युली बर्थडेचे डे काउंट करत असतो, माझा बर्थडे आला की मला एवढे एवढे टॉईज हवे आहेत आणि मग त्याची लिस्ट तयार असते. पण या कोविडमुळे एवढे रेट्स वाढले जाता की त्याची लिस्ट एवढी मोठी असते की मग ती कशी मॅनेज करायची हा एक मोठा प्रश्न आहे आमच्यापुढे. सगळ्यांचेच रेट एवढे वाढलेत की म्हणजे आपण इमॅजिन पण करू शकत नाही. पहिलं सगळे चायना मेड येत होते जे काही प्रॉडक्ट्स आहेत ते, आता इंडियन मेड आहेत पण किमती थोड्या जास्ती आहेत ॲज कम्पेअर टू चायना मेडच्या प्राइजेस जरा कमी होत्या, पण ते पूर्ण बंद झाल्यामुळे आता मग इंडियन जे आहे तेच आपल्याला घ्यावं लागतं आहे. आणि एवढंच की ते त्याच्यापेक्षा ॲज कम्पेअर टू चायना मेड आपले इंडियन मेड जास्ती चांगले आहेत प्रॉडक्ट्स, त्याच्यामुळे पैसे घालवायला काही वाटत नाही. पण कोविडनंतर भरपूर रेट्स वाढलेले आहेत, त्याच्यामुळे थोडंसं विचार करून घ्यावं लागतं. हो, कोविडमुळे आता बाहेर खेळणं वगैरे पूर्ण बंद झाल्यामुळे आता त्यांना घरात काहीतरी हवं आहे, ते फक्त टी व्ही किंवा काय ते बघून आता ते कंटाळलेत. वर्षभर त्यांनी टी व्ही क्लास वगैरे ते सगळं केलं अटेंड, पण आता नाही, आता त्यांना ते नको आहे, आता त्यांना वेगळं काहीतरी हवं आहे. त्याच्यामुळे मग त्यांचे रिक्वायरमेंट आता वाढतात, ते मम्मा मला हे नको, मला हे बोर होतं आहे, मला अजून काहीतरी वेगळं हवं आहे. मग आता ते पेरेंट्सची आता कसं राहते की काय कसं मॅनेज करायचं वगैरे, म्हणजे सर्वसामान्य लोकांना तर घेण्यासाठी ते परवडतच नाही आहे, पण ते तरीही कसं तरी ते मॅनेज करायचं आणि घ्यायचं. पण आता लॉकडाऊन नंतर थोडंसं 10-15% रेट्स वाढलेले दिसतात प्रोडक्ट्समध्ये. आणि नॉर्मली आम्ही आमच्या मित्रांच्या मुलांसाठी वगैरे आलेलो आहे खरेदीसाठी, दरवेळेस घ्यावं लागतं काही ना काहीतरी, मग म्हणून फरक कळतो आहे की आत्ता काय आहे की सगळं शाळा वगैरे ऑनलाईन असल्यामुळं पोरांचं शिक्षण कमी होतं आहे. ऑनलाईन गेम्स, कार्टून वगैरे मोबाईलवरती बघणं जास्त होतं आहे, त्याच्यामुळं त्यांच्या डोळ्यांवरती पण परिणाम वगैरे होतो आहे. आता चष्मा लागलेत बरेच लहान पोरांना,
ऑनलाईन गेम्स वगैरेपेक्षा असे खेळणं वगैरे पोरांसाठी जास्त आहे, ते जास्त इन्वॉल्व होतात. गेम्स वगैरेपेक्षा ह्या गोष्टी जास्त इम्पॉर्टंट आहे मला. आता हे आम्ही एक भातुकली 3 वर्षाची मुलगी आहे माझ्या मित्रासाठी, मित्राची, त्याच्यासाठी आम्ही हे भातुकलीचं खेळ घेतलेलं आहे. म्हणजे ती ह्याच्यात जास्त रमणार, ते ऑनलाईन व्हिडिओ गेम्स वगैरे बघण्यापेक्षा, खेळण्यापेक्षा किंवा कार्टून बघण्यापेक्षा प्रॅक्टिकली जास्त ती एन्जॉय करेल. काय 300-325 रुपये त्यांनी सांगितले, पण बऱ्याच गोष्टी आहेत जे ती एन्जॉय करेल. घरात मोठे वस्तू बघते तसेच एकदम लहान आहेत सगळे,